भाग दोन याच्यामधलं जे काही सहावं प्रकरण आहे प्राणी चौरीकरण, त्याच्यामधला असणारा जो काही उपसंघ आहे पहिला तो म्हणजे कोणता, तर पुच्छ समृष्ट रज्जू प्राणी। या प्राण्यांचे जे काही लक्षणं आहे ते लक्षणे आपण बघणार आहेत। तर पहिलं जे काही लक्षण आहे त्या लक्षणामध्ये ही जी काही प्राणी ही सर्व कसे असतात तर सागरी निवासी असतात। म्हणजे आपल्याला सगळे जे काही प्राणी ते आपल्याला कुठे सापडतात, फक्त समुद्रामध्येच सापडतात। नंतर पुढचं जे काही लक्षण आहे ते लक्षण म्हणजे यांचं जे काही शरीर आहे ते शरीर कुंचूक या चर्म साम्य कातडीच्या साह्याने बनलेलं असतं। म्हणजे त्याच्यावरती एक प्रकारचं काय असतं आवरण असतं, त्या आवरणाने त्यांचं शरीर काय आलेलं असतं, आच्छादलेलं असतं। नंतर पुढचं जे काही लक्षण आहे ते लक्षण म्हणजे काय, तर या जे काही प्राणी जे काय असतात त्याच्यामध्ये जे काय आळे जे काय असते ते काय करते, बरं समुद्रामध्ये स्वतंत्रपणे पोहते। तर या आळीच्या जे काय शेपूट जे काय असतं त्या शेपटीमध्ये पृष्ठरज्जू आढळतो। म्हणून या संघातील प्राण्यांना काय म्हणतात, तर पुच्छ समृष्टरज्जू प्राणी असे म्हणतात। नंतर याच्या जे काही पुढचं जे काही लक्षण आहे ते लक्षण म्हणजे काय, जेव्हा ही जे काय आळी समुद्रामध्ये पोहता पोहतात ती काय होते बरं, तर एका ठिकाणी स्थानबद्ध होते। स्थानबद्ध होताना तिची जी काय अवस्था आहे ती आळी अवस्थे सोडून ते कोणत्या अवस्थेमध्ये जाते, तर प्रौढ या अवस्थेमध्ये जाते। नंतर पुढचं जे काही लक्षण आहे ते लक्षण म्हणजे कोणतं, तर ही जे काही प्राणी ही सर्व जे काही प्राणी हे उभयलिंगी आहेत। त्यातील जे काही उदाहरण आहे ते उदाहरण म्हणजे काय, हाडमानिया आणि डोली ओलम। तर याच्यामध्ये ह्या हाडमानियामध्ये आपल्याला जे काय जी काय लक्षणं आहेत ती लक्षणं आपल्याला याच्यामध्ये दिसतात। बाह्य कवच, अंग यासारखे जी काय लक्षणं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला या प्राण्यांमध्ये दिसून येतात। नंतर पुढचा जो काय उपसंघ आहे तो उपसंघ म्हणजे शीर्ष संपृष्टरज्जू प्राणी। तर या प्राण्यांची जी काय लक्षणं आहे ती लक्षणं त्यातलं पहिलं जे काही लक्षण आहे ते लक्षण, तर यांचा जो काय तर आपल्याला जो काय पुढचा जो काही उपसंघ आहे तो म्हणजे कोणता, शीर्ष समृष्टरज्जू प्राणी हा संघ आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे। त्याच्यामध्ये असणारं जे काही लक्षण आहे ते लक्षण म्हणजे कोणतं, तर यांचा जो काय आकार आहे तो कसा असतो बरं, तर लहान माणसासारखा आकार असतो। आणि हे जे काय प्राणी या संघातले जे काय प्राणी हे सर्व कसे असतात, तर सगळे सागरी निवासी असतात। नंतर पुढचं जे काही लक्षण आहे ते लक्षण म्हणजे काय बरं, तर यांच्या या प्राण्यांच्या शरीराची जेवढी जी काही लांबी असते तेवढ्या लांबीचा पृष्ठरज्जू त्यांच्या शरीरामध्ये आढळतो। नंतर याच्या नंतरचं पुढचं जे काही लक्षण आहे ते म्हणजे कोणतं आहे, तर यांच्यामध्ये जे काही ग्रसिनी जी काय असते ती कशी असते, मोठी असते। आणि तिला काय असतात, तर कल्ला विदार त्याच्यामध्ये आपल्याला आढळतात। नंतर पुढचं जे काही लक्षण आहे ते लक्षण म्हणजे कोणतं, तर ही जे काही प्राणी ही सर्व प्राणी हे कसे असतात, तर एकलिंगी असतात। याची जी काही उदाहरणं आहे ती उदाहरणं म्हणजे कोणती, तर अँफिऑक्सिस हे त्याच्यातलं असणार काय एक उदाहरण आहे। तर त्याच्यामध्ये बघा त्यांचा जो काय आकार आहे तो कशासारखा दिसतो आपल्याला, तर लहान जे काही मासे जे काय असतात त्या लहान माशासारखा आपल्याला याच्यामध्ये त्यांचा आकार दिसून येतो।